पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी सुनीलअण्णा निशाणदार यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुनीलअण्णा निशाणदार यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी 92 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर दिलीप कोल्हे, माजी गटनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, जयवंत सलगर, युवराज सर्वदे, अक्षय वाकसे, विनोद मोटे, साईनाथ निशाणदार, सिद्धबाबा निशाणदार, समर्थ माशाळकर, अमित जाधव, विशाल लांडगे, अंबादास कोळी, प्रमोद खटके, रवी सोलनकर, हर्ष साबळे आणि समाजबांधव तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. याबाबत अधिक माहिती प्रतिष्ठानचे संयोजक सिद्धबाबा निशाणदार यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त कैलासवासी सुनीलअण्णा निशाणदार यांच्या स्मरणार्थ राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास 92 रक्तदात्यांनी रक्तदान करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. तरी सर्व रक्तदात्यांचे राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार मानतो आणि येणाऱ्या 31 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक शिवाजी महाराज चौकातून पार्क चौकापर्यंत निघणार आहे. तरी सर्व सोलापूरवासियांना मी आव्हान विनंती करतो की जास्तीत जास्त आणि मोठ्या संख्येने सामील व्हा.